विद्यार्थी मित्रों, आजपर्यंत आपण दोन चलातील रेषीय समीकरण सोडवण्याच्या जवळजवळ एक दोन ते तीन पद्धती पाहिलेल्या आहेत. जवळजवळ सराव संच 1.3 पर्यंतचा आपला सिलेबस जो आहे हा कव्हर झालेला आहे. आज जे बघणार आहे, आजचा प्रश्न पण तोच आहे. काय? सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन. खालील एक सामायिक समीकरण सोडवा. मात्र ही जी सोडवायची जी समीकरण आहेत ही रूपांतरित समीकरण आहेत. म्हणजे पहिल्यांदा दिलेली जी समीकरण आहेत हे स्टँडर्ड फॉर्म मध्ये रूपांतरित करायचं. रूपांतरित करून आपल्याला काय करायचं आहे, ती समीकरण सोडवायचं आहे. म्हणून याला टायटल दिले बघा, दोन चलातील रेषीय समीकरणात रूपांतर करण्याजोगी समीकरण. म्हणजे इंग्लिश मध्ये काय म्हणतात बघा, याला इक्वेशन रिड्युसिबल म्हणजे रूपांतरित टू ए पेअर ऑफ लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल. तर त्याच्यावर आधारित आपण डायरेक्ट आज एक्झाम्पल पाहणार आहोत. ती म्हणजे सराव संच 1.4 मधील प्रश्न क्रमांक 1, खालील एक सामायिक समीकरणे सोडवा, सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन मधला पहिला प्रश्न आहे 2/x + 3/y = 15, 8/x + 5/y = 77. आजपर्यंत जी आपण एक इक्वेशन म्हणजे समीकरण सोडवली त्यामध्ये एक्स आणि वाय हीच व्हेरिएबल होती. म्हणजे अशा पद्धतीचीच व्हेरिएबल म्हणजे चल होती. मात्र ती चल कुठं होती रे? तर ती चल होती अंशात, म्हणजे न्यूमरेटर मध्ये होती. मात्र या दोन्ही समीकरणामध्ये ची चल कुठं आहे? छेदामध्ये, म्हणजेच डिनॉमिनेटर मध्ये आहे. म्हणून यांना पहिल्यांदा काय करायचं, अंशात म्हणजेच काय करायचं, रूपांतर करायचंय, म्हणजेच काय करायचंय, रिड्युसिबल करायचंय. मग कसं करायचं आणि कशा पद्धतीने हे एक्झाम्पल सोडवायची ती बघा. प्रथमतः उत्तरामध्ये लिहिताना पुन्हा एकदा ही दोन समीकरणं लिहायची आणि ही दोन समीकरणं लिहायची. पहिल्या समीकरणाला लिहायचं समीकरण नंबर 1, दुसऱ्या लिहायचं इक्वेशन नंबर दोन. आणि आता आपण काय करायचं, रूपांतरित करायचं. म्हणजेच काय करायचं बघा, समजायचं. काय करायचं? समजा. समजा म्हणजेच काय? लेट. समजा म्हणजेच काय? लेट. 1/x म्हणजे 1/x बद्दल काय मानायचं? यम. हा व अँड हा 1/y बद्दल काय मानायचं? यन मानायचं. काय मानायचं? यन. म्हणजे आता आपली समीकरण कशी तयार होतात बघा. काय बघा, इथं या ठिकाणी 2 काढून टाकलं की वर कोण राहतोय? 1. म्हणजे 1/x बद्दल कोण म्हटलंय आपण? यम. जोडीला अंक कोणता आहे? 2. हा मध्ये चिन्ह कोणतं आहे? मायनस, म्हणजे वजा. 1/y बद्दल काय म्हटलंय आपण? यन. जोडीला कोण आहे? 3. बरोबर किती रे? 15. याला दिला समीकरण नंबर 3. आता बघा, या ठिकाणी पुन्हा एकदा 1/x बद्दल काय मानायचं? यम. अंक कोणता आहे? 8. म्हणजे 8m झालं. चिन्ह कोणतं आहे? अधिक. 1/y बद्दल काय मानायचं? यन. जोडीला अंक कोण आहे? 5. म्हणजे 5n बरोबर किती रे? 77. याला दिलं समीकरण नंबर 4. आता दोन्ही समीकरणांचं ऑब्झर्वेशन करायचं, निरीक्षण करायचं. काय दिसतंय? इथं चिन्ह समान आहेत पण सहगुणक समान नाही. इथं चिन्ह भिन्न आहेत पण सहगुणक समान नाही. मी काय करतो बघा, या ठिकाणी मी बारकाईने निरीक्षण केलं तर 2 पाढ्यात 8 आहे. म्हणजे 2 अशा कोणत्या संख्येने गुणलं की उत्तर 8 येईल ते पाहायचं. माझ्या मते 2 4 गुणलं की उत्तर किती येते? 8. म्हणून मी काय करतो, समीकरण 3 4 ने गुणू. म्हणजे सेमीमध्ये कसं काय काय येणार आहे? मल्टिप्लाइंग इक्वेशन 3/4 अशा पद्धतीने देणार आहे. म्हणजे काय येणार आहे? 4 × 8m - 4 × 12m
12 एक बरोबर 15 चौक 7 15 चौक 7 याला लेतो समीकरण नंबर 5। आता समीकरण नंबर 5 इक्वेशन नंबर 5 कशावरून तयार झाले 3 वरून, म्हणून आता 3 पर्यंतचा भाग काय करायचा सोडून द्यायचा आणि आता 4 चा आणि 5 चा निरीक्षण करा काय दिसतंय इथं 8 आहे इथं 8 आहे इथं अधिक चिन्ह आहे इथं अधिक चिन्ह आहे म्हणजे चिन्ह समान सहगुणक समान म्हणजे दोघांची काय करू शकतोय वजाबाकी आपण करू शकतोय म्हणून मी आता काय करतो बघा समीकरण 4 मधून 5 वजा करू म्हणजे काय सबट्रॅक्टिंग इक्वेशन 5/4 म्हणजे 4 मधून 5 काय करायचं वजा करायचं मग चौथं समीकरण काय आहे 8m अधिक 5n बरोबर किती रे 77 आणि पाचवं काय 8m मायनस 12n इज इक्वल टू 60 दोघांचं सबट्रॅक्शन म्हणजे वजाबाकी करणार आहे वजाबाकी करताना जी सेकंड इक्वेशन असतं दुसरं समीकरण असतं त्याची चिन्ह काय होतात चेंज होतात म्हणजे बदलतात इथं प्लस आहे त्याचं मायनस झालं मायनस आहे त्याचं प्लस झालं प्लस आहे त्याचं मायनस आता या चिन्हाचा विचार सोडून द्यायचा प्लस मायनस मायनस 8 मधून 8 गेले 0 येऊ प्लस 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 अधिक 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 12 आणि 5 17 एन आणि चिन्ह कोणतं अधिक प्लस मायनस मायनस 7 मधून 0 गेला 7 आणि 7 आपण 6 गेला 1 म्हणजेच काय उरलं रे 17 एन बरोबर किती 17 म्हणजेच एन बरोबर 17 डिवाइडेड बाय 17 म्हणजे 17/17 म्हणजेच एन बरोबर किती 1 एन बरोबर किती 1 आलेली एन बरोबर 1 किंमत ही काय करायची समीकरण नंबर 3 मध्ये ठेवा 4 मध्ये ठेवा किंवा 5 मध्ये ठेवा काही फरक पडत नाही मी कशामध्ये ठेवतो समीकरण नंबर 3 मध्ये ठेवतो कारण याचे अंक कसे आहेत जरा छोटे म्हणून मी काय करतो 3 मध्ये ठेवतो एन बरोबर 1 ही किंमत समीकरण 3 मध्ये ठेवू सेमीवाले कसे लिहिणार पुट एन इज इक्वल टू 1 इन इक्वेशन 3 मग समीकरण 3 काय बघा 2m वजा 3n बरोबर किती रे 15 आणि यामध्ये आपण एन ची किंमत किती ठेवणार आहे रे तर 1 ठेवणार आहे यांची किंमत किती ठेवणार आहे 1 बरोबर किती रे 15 म्हणजे 2m वजा 3 × 3 बरोबर किती 15 म्हणजे 2m बरोबर 15 मायनस 3 आहे ते बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेल्यावर अधिक 3 होणार आहे म्हणजे 2m बरोबर 15 × 3 = 18 म्हणजेच m बरोबर 18 या दोघांच्या मध्ये गुणाकाराचं म्हणजे मल्टिप्लिकेशन साईन असतं ते पलीकडे गेल्यावर काय होणार आहे भागिले म्हणजेच एम बरोबर 99/18 एम बरोबर किती 9 आपल्याला कशाची किंमत मिळाली एन ची आणि एम ची पण आपल्याला कशाची किंमत करायची आहे एक्स ची आणि वाय ची करायची म्हणून परत कुठे यायचं इतर आपण काय म्हणलंय 1/x बद्दल काय म्हणतंय एम आणि 1/y बद्दल काय म्हणतंय एन म्हणून इथं परत पुन्हा यायचं आणि काय म्हणायचं बट म्हणजे काय परंतु एम इज इक्वल टू आपण काय म्हणलंय 1/x अँड व एन इज इक्वल टू काय म्हणलंय आपण 1/y मग एम ची किंमत किती आहे तर 9 आहे 9 बरोबर 1/x आणि एन ची किंमत किती आहे 1 1 बरोबर 1/y म्हणजेच 9 × x बरोबर काय रे 1 म्हणजेच एक्स बरोबर 1 आणि गुणिले 1 काय आलं भागिले म्हणजे एक्स ची किंमत किती आली 1/9 तसंच 1 × y बरोबर 1 म्हणजेच वाय बरोबर 1/1 म्हणजेच वाय बरोबर 1 1
वाय बरोबर किती आली एक, म्हणून शेवटी उत्तर द्यायचं एक्स इज इक्वल टू वन अपॉन नाईन अँड वाय इज इक्वल टू वन. एक्स बरोबर एक छेद नऊ व वाय बरोबर एक ही दिलेल्या समीकरणाची उकल आहे. दिलेल्या समीकरणाची काय आहे? उकल आहे. सेमीवाले कसं लिहिणार आहे? सेमीवाले तर एक्स इज इक्वल टू वन अपॉन नाईन अँड वाय इज इक्वल टू वन ही इज द सोल्युशन ऑफ गिवन सायमल्टेनियस इक्वेशन. लक्षात आलं असेल तुमच्या? अशा पद्धतीनं रूपांतरित गणित काय करायचं आपल्याला सोडवायचं आहे. घ्या बघा. आता दोन नंबरचं गणित आपण बघणार आहे. काय आहे? दहा छेद एक्स अधिक वाय अधिक दोन छेद एक्स वजा वाय बरोबर चार, पंधरा छेद एक्स अधिक वाय वजा पाच छेद एक्स वजा वाय बरोबर किती? वजा दोन. उत्तराला ज्यावेळेला आपण सुरुवात करणार आहे त्याला काय करायचं? पहिल्यांदा याला द्यायचं समीकरण नंबर एक आणि याला द्यायचं समीकरण नंबर दोन. अशा पद्धतीनं समीकरण नंबर दिले. आता बघा काय करायचं. पुन्हा एकदा समजा. काय म्हणायचं? समजा म्हणजेच लेट. हा काय? तर वन अपॉन एक्स प्लस वाय इज इक्वल टू काय रे? यम. हा एक छेद एक्स अधिक वाय बद्दल यम मानायचं व अँड एक छेद एक्स वजा वाय बद्दल काय म्हणायचं? यम. एक्स वजा वाय बद्दल काय म्हणायचं? आता बघा समीकरण कसं तयार होतंय. बघा हे दहाला सोडून देतो. एक छेद एक्स अधिक वाय बद्दल काय आहे? यम आहे. आणि जोडीला अंक कोण आहे? दहा. अधिक एक छेद एक्स वजा वाय बद्दल कोण आहे? यन. जोडीला कोण आहे? दोन. बरोबर किती? चार. याला दिलं समीकरण नंबर तीन. समीकरण नंबर तीन. तसंच एक छेद एक्स अधिक वाय बद्दल कोण आहे? यम. जोडीला अंक आहे पंधरा. वजा एक छेद एक्स वजा वाय बद्दल कोण आहे? यन. जोडीला आहे अंक पाच. बरोबर किती रे? वजा. त्याला दिलं समीकरण नंबर चार. समीकरण नंबर चार. आता दोन्ही समीकरणांचं निरीक्षण करा. काय दिसतंय? इथं दहा एम आहे अधिक इथं दोन एन आहे बरोबर चार, पंधरा एम वजा पाच एम बरोबर वजा दोन. इथं बारकाईने लक्ष दिलं इथं अधिक चिन्ह आहे पण सहगुणक समान नाही. इथं अधिक चिन्ह आहे वजा चिन्ह आहे पण सहगुणक समान नाही. मला इथला सहगुणक समान करणं सोपं जाईल म्हणून मी इथला सहगुणक समान करतो. म्हणजेच काय करतो बघा. समीकरण तीनला कशाने गुणायचं? पाचने गुण. तीनला पाचने गुण म्हणजे मल्टिप्लाइंग इक्वेशन थ्री बाय फाईव्ह. म्हणजेच काय येणार आहे? दहा पाची पन्नास. दहा पाची काय येणार आहे? पन्नास. पन्नास यम अधिक बेपंचे दहा यन बरोबर पांचो वीस. याला दिला समीकरण नंबर पाच. काय दिलं? समीकरण नंबर पाच. आणि या समीकरण चारला कशाने गुणायचं? तर या दोनने गुणायचं. दोनने गुण म्हणजे काय होतं बघा. पंधरा दुनी तीस यम वजा पाच दुनी दहा यन बरोबर बे दुनी चार वजा चार. समीकरण नंबर किती? सहा. आता समीकरण पाच आणि सहाचं ऑब्झर्वेशन करा, निरीक्षण करा. काय दिसतं इथं? अधिक. आणि इथं काय दिसतंय? वजा. सहगुणक कोएफिशिएंट कसा आहे? समान आहे, इक्वल आहे. चिन्ह भिन्न. दोन्ही समीकरणांची काय करायची? बेरीज म्हणजे ऍडिशन करायची. म्हणून आता मी काय लिहिणार आहे? समीकरण पाच व सहा ची काय करू? बेरीज करू म्हणजे ऍडिंग इक्वेशन फाईव्ह अँड सिक्स. म्हणजेच काय? पन्नास यम अधिक दहा यन बरोबर किती? वीस. आणि तीस यम वजा
10n बरोबर किती वजा 4 वजा 4 दोघांची बेरीज करायची म्हणजे 50 अधिक 30 80n अधिक वजा वजा 10 ने 10 गेला 0n इथं चिन्ह कुठलेही द्या काही फरक पडत नाही आणि अधिक वजा वजा 20 मधून 4 गेले 16 राहिले म्हणजे थोडक्यात काय मिळालं मला 80m बरोबर किती रे 16 म्हणून m बरोबर किती 16 भागिले किती 80 16 चा पाढा म्हणतो बघा 16 के 16 16 2 32 16 3 34 16 4 64 आणि 16 5 80 म्हणजे 16 के 16 आणि 16 5 80 म्हणजे m बरोबर किती आली किंमत 1/5 m बरोबर किती किंमत आली 1/5 आलेली m बरोबर 1/5 किंमत कोणत्या एक समीकरणात ठेवा आणि आपण कशाची किंमत काढायची n ची कसं ठेवतो समीकरण नंबर 3 मध्ये m बरोबर 1/5 ही किंमत समीकरण 3 मध्ये ठेवू समीकरण 3 मध्ये ठेवू मग समीकरण 3 काय बघा तर 10m अधिक 2n बरोबर किती रे 4 बरोबर किती 4 म्हणजे 10 गुणिले m ची किंमत 1/5 अधिक 2n बरोबर किती 4 5 एक 5 5 गुणी 10 म्हणजे 2 गुणिले 1 अधिक 2n बरोबर किती 4 बरोबर किती 4 म्हणजे 2 अधिक 2n बरोबर 4 म्हणजे 2n बरोबर 4 अधिक 2 पलीकडे गेल्यावर वजा 2 मग 4 मधून 2 गेले किती राहिले 2 म्हणजे 2n बरोबर 2 म्हणजे n बरोबर 2/2 म्हणजे n बरोबर किती 2 n बरोबर किती 1 आता पुन्हा एकदा इथे यायचं m बरोबर काय मांडलंय बघायचं n बरोबर काय मांडलंय म्हणायचं आणि त्याच्यावरनं समीकरण तयार करायचं म्हणजे इथं काय आहे बट m इज इक्वल टू काय मानलंय आपण 1/(x+y) बट म्हणजे काय परंतु हा अँड म्हणजे व n बरोबर काय 1/(x+y) आता बघा m ची किंमत किती आहे 1/5 बरोबर 1/(x+y) आणि n बरोबर काय n बरोबर 1 आहे बरोबर 1/(x+y) आता तिरकस गुणाकार केलं तर पहिलं समीकरण कसं मिळत आहे 1/(x+y) बरोबर 1/5 म्हणजे 1/(y)/(x+y) बरोबर किती 5 आणि याला द्यायचं समीकरण नंबर किती द्यायचं आता 7 द्यायचं किती द्यायचं 7 त्याच पद्धतीने इथं करायचं बघा 1/(x+y) बरोबर 1/1 म्हणजे x+y बरोबर 1 आणि समीकरण नंबर किती द्यायचं 8 समीकरण नंबर 8 आता समीकरण 7 आणि 8 चं निरीक्षण करा इथं अधिक चिन्ह आहे इथं वजा चिन्ह आहे ह्याचं सहगुणक 1 आहे याचा सुद्धा सहगुणक 1 आहे दोन्ही दोघांची चिन्ह भिन्न आहेत अपोजिट आहेत साईन म्हणजे दोन्ही समीकरणांची काय करायची बेरीज करायची म्हणजे आता मी काय करणार आहे समीकरण 7 व 8 ची बेरीज करू ऍडिंग इक्वेशन 7 and 8 म्हणजे काय ते बघा समीकरण 7 काय x+y बरोबर किती रे 5 आणि अधिक 8 काय x+y बरोबर किती 1 बेरीज केल्यावर x+x (2x) ± म्हणजे काय होणार आहे इथं 0 आहे होणार आहे एकात नाही गेला 0 आणि 5+1 किती येते 6 म्हणजेच 2x बरोबर किती रे 6 म्हणजेच x+6/2 म्हणजेच x=(6) x बरोबर किती आलं 3 आलेली x=3 किंमत समीकरण 7 किंवा 8 मध्ये ठेवा कारण 7 आणि 8 मध्येच x आहे बघा बाकी ठिकाणी x आहे का नाही m आहे ही m आहे त्यामुळे कुठे ठेवायचं 7 किंवा 8 मध्ये ठेवायचं x=3 ही किंमत समीकरण 7 मध्ये ठेवू
सात मध्ये शोधा। समीकरण सात काय बघा, एक्स अधिक वाय बरोबर पांच, एक्स ची किंमत किती आहे तीन, अधिक वाय बरोबर किती पांच, म्हणजेच वाय बरोबर पांच अधिक तीन पलीकडे गेल्या वजा तीन, म्हणजेच वाय बरोबर पांच वजा तीन किती येते दोन। अशा प्रकारे आपण काय केलेलं आहे, एक्स आणि वायच्या किमती काढलेल्या आहेत। आणि शेवटचा उत्तर कसं लिहायचं तुम्हाला माहित आहे, कसं लिहायचं तर एक्स बरोबर तीन व वाय बरोबर दोन ही दिलेल्या समीकरणाची उकल आहे, दिलेल्या समीकरणाची उकल आहे। म्हणजेच एक्स इज इक्वल टू टू अँड वाय इज इक्वल टू, एक्स इज इक्वल टू थ्री अँड वाय इज इक्वल टू टू इज द सोल्यूशन ऑफ गिवन इक्वेशन। अशा पद्धतीनं हे आपण एक्झाम्पल हे गणित समजावून सांगितलेलं आहे, आता तुम्ही ते लिहून घ्यायचं।